पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढू, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील कोगनोळीत पत्रकार परिषदेत माहिती. कोगनोळी येथे वीर सदन या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, सगळ्यांना तीन वर्षाच्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं, आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज आलेल्या सर्व माझ्या पत्रकार मित्रांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावो ही त्यांना स्पेशल शुभेच्छा देतो. साहेब, सत्ता बदल झाल्यानंतर तुमचं सरकार आल्यानंतर पहिली दिवाळी आहे, त्याबद्दल काय सांगा? काय नाही, आम्ही दिवाळी यायच्या आधीच आमचं सरकार आल्यानंतर ज्या ज्या घोषणा आम्ही आमच्या सरकारनं आमच्या पक्षानं केल्या त्या त्याची पूर्तता जवळजवळ सगळ्या ठरावात झालेली आहे आणि काय कुठं राहिलं असेल किरकोळ ती आम्ही उद्याच्या येणाऱ्या 4.5 वर्षात पूर्ण करू. अडचण काय, कुठलंही सरकार आलं तर आय मुख्यमंत्री खुर्चीवर बसल्यावर लगेच काय प्रश्न संपत? प्रश्न बरेच आहेत. जी आश्वासनं आम्ही दिली ती जी गरजेच्या बाबी होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत आहे आणि केले. काही त्रुटी राहिल्या असल्या आपण सुचवला तर त्या सुधारून घ्या. सर, आपल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला कितपत फायदा होईल? 100% फायदा होणार. लोकसभेच्या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत आमच्या राज्यामध्ये आणखी अंशात मी जाणार नाही पण मागच्या लोकसभेची परिस्थिती राहणार नाही. मेजॉरिटीनं आमचे खासदार हे निवडून येणार या वेळेला. चिकोडीमध्ये तुम्ही उमेदवार असाल का? पक्ष काय आदेश देईल ते, पक्षाचा आदेश काय असेल, तुम्ही सेक्रेटरी म्हणून काम करा करूया, तुम्ही झाडू मारा म्हणता पक्षानं तर केलंही तयार आहे. म्हणजे तुम्ही खासदारकीसाठी लढवा म्हटला निवडणूक लढवायची. तुम्ही उत्सुक आहात? इलेक्शनच्या बाबतीत उत्सुक असून उपयोग नाही, पक्षाचा आदेश त्याच्यावरच का इच्छुक. आम्ही 100 जण आहे म्हणून काही 100 जणांना तिकीट मिळते का? नाही. साहेब, राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा चालू आहेत, लोकसभेनंतर मुख्यमंत्री बदलणार असं बोललं जात आहे आणि नव्याने एक माहिती समोर येते आहे की प्रियांक खरगे यांनी देखील हायकमांडनं आदेश दिला तर आपण देखील मुख्यमंत्री स्वीकारू शकतो, त्याबद्दल आपलं मत? काँग्रेस पक्षाचं सरकार आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये विचार विनिमय हायकमांड करूनच निर्णय घेत असतो. हायकमांडचा जो निर्णय असेल ते होणार आणि सध्या तर काही ते असे लक्षणं दिसत. कालच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जारकीहोळी साहेबांनी असं सांगितलं की एक लिंगायत समाजाला आणि एक धनगर समाजाला खासदारकीसाठीचं तिकीट देण्याची शक्यता आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? पक्षाचा निर्णय, पक्षाचे नेते आमचे सतीश अण्णा जारकीहोळी, त्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय तंतोतंत राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि आमचा करायचा तो धर्म आहे. या पत्रकार परिषदेस बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, चिकोडी तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब कागले, PKPS संघाचे चेअरमन अनिल चौगुले, मराठा KD पाटील, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले, बाळासो पाटील, अनिल कोंडेकर, अनिल पाटील यांच्यासह लोकसभेआधी होणारा राज्यातील अर्थसंकल्प मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगल्या पद्धतीने सादर करतील. काँग्रेस सरकारने जनतेला महत्त्वपूर्ण 5 योजनांचा लाभ दिला आहे. कोगनोळीहून अनिल नवाडे.